पालकांना मोठा दिलासा, यंदा शाळेची फी वाढ नाही. माजी शिक्षण मंत्री आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार व भाजप सचिव ॲडव्होकेट अमित मेहतांच्या प्रयत्नांना यश. अक्रॉस सेटचे संपादक संजय भैरे यांनी घेतल्या या बातमीचा वेध. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी, उलट फी मध्ये कमीत कमी 10% सूट द्यावी अशी विनंती आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना केली होती. त्याचबरोबर शेलार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सुद्धा भेट घेतली होती. या प्रसंगी भाजपचे लीगल विभागाचे अध्यक्ष, मुंबई भाजप सचिव अमित मेहता हेही उपस्थित होते. शेलार यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. शिक्षण विभागाने अखेर या शैक्षणिक वर्षाकरिता फी वाढ न करण्याबाबत शैक्षणिक संस्थांना आदेश दिले आहेत. राज्यातील बऱ्याच शाळा 10% ते 30% पर्यंत, तर काही शाळा त्याहून अधिक फी वाढ करत आहेत किंवा लागू केलेली आहे अशा तक्रारी श्री शेलार यांच्याकडे अनेकांनी केल्या होत्या. आर्य विद्या मंदिर या संस्थेनं 20% फी वाढ केल्याची माहिती समोर आणली होती. तर ईटीच्या शाळेच्या पालकांनी आरोप केला आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करून शाळेमध्ये फी वाढ लागू केली जात आहे. तसेच मोठ्या शिशुतील विद्यार्थ्यांना जास्त फी आकारून पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेण्यास सांगितले जात आहे. ही तर अत्यंत अन्यायकारक बाब आहे. मुंबईच्या इतर बऱ्याच शाळांमधील पालक शुल्कवाढीच्या अशाच तक्रारी करत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं तातडीनं पावले उचलावीत अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी या पत्रात केली होती. कोरोनाचा आर्थिक फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असल्यानं या शैक्षणिक वर्षात राज्य बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, IGSE यासह सर्व शाळांना येत्या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही प्रकारे फी वाढ करण्यात येऊ नये असे निर्देश शासनाने द्यावेत. उलट सध्याची स्थिती पाहता शाळांनी यावर्षी कमीत कमी 10% फी कमी करावी, कारण कोरोनामुळे यावेळी शैक्षणिक वर्षे उशिरा सुरू होणार आहे. अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू केल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी शाळांना करावा लागणारा वीज बिल व अन्य शैक्षणिक सेवा सुविधांवरील प्रत्यक्ष खर्च कमी होणार आहे. त्यामुळे शाळांनी पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांना फी मध्ये सवलत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाने यासाठी आवाहन अथवा आवश्यकता भासल्यास तसे निर्देश द्यावे अशी विनंती आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार आणि भाजप सचिव ॲडव्होकेट अमित मेहता यांनी या पत्रात केली होती.